उद्धव ठाकरेंचा आज संभाजीनगरात शिवसंकल्प मेळावा आहे माजी उपमहापौर राजू शिंदेसह सहा माजी नगरसेवक हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत आपले प्रतिनिधी दत्ता कनवटे सध्या आपल्यासोबत आहेत दत्ता काय अधिक माहिती आहे संभाजीनगरात काय वातावरण आहे नक्कीच मन श्री राजू शिंदे हे आज ठाकरे गटात प्रवेश करत आहेत मात्र ठाकरे गटात प्रवेश करत असताना ते भारतीय जनता पार्टीला खिंडार पाडत आहेत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कारण भाजपचे एकूण बावीस नगरसेवकांपैकी तीन नगरसेवक भाजपचे त्यांच्यासोबत आहेत तर दोन अपक्ष त्यांच्यासोबत आहेत आणि एक राष्ट्रवादीचा सुद्धा नगरसेवक ते सोबत घेऊन ठाकरे गटामध्ये प्रवेश करत आहेत आन आणि इतरही अनेक पदाधिकारी त्यांच्यासोबत ठाकरे गटामध्ये प्रवेश करत आहेत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अगदी काही वेळामध्ये त्यांचा प्रवेश होणार आहे स्वतः राजू शिंदे आपल्याबरोबर आहेत मोठ्या संख्येनं नगरसेवक पदाधिकारी तुम्ही घेऊन चाललेला आहात तुमचा असा दावा आहे की येणाऱ्या काळात अनेक नगरसेवक भाजपचे येणार आहेत तसे तर बघितले तर दहाच्या वरती नगरसेवक माझ्यासोबत आहेत परंतु काल केंद्रीय माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे हरिभाऊ बागडे नाना अतुलजी सावे यांच्यामुळे काही नगरसेवक थांबलेत ते सोबत होते परंतु त्यांनी सांगितलं व एवढे तरी कमीत कमी आता आमचं मान ठेवून येऊ बाजूला राहू द्या इथं येऊ द्या माझी थांबून था, द्या त्यांना आणि त्यांना त्यांनी मन वळवण्याचा प्रयत्न केला आहे पण ते पण जास्त काळ तिथं टिकणार नाही ते माझ्यासोबत येतीलच आणि आता जवळपास सहा नगरसेवक माझ्यासोबत आहे एक जिल्हा परिषद सदस्य आहे शिंदे गटाचं आणि एक पंचायत समिती सदस्य भाजपचे दोन ग्रामपंचायत सदस्य आणि भारतीय जनता पार्टी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं असतं मंडळाध्यक्ष तर पाचिचे मंडळ अध्यक्ष माझ्यासोबत हे तालुका अध्यक्ष माझ्यासोबत भारती आहे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष असतील असे सर्व मंडळाध्यक्ष भारतीय जनता पार्टीची कोर टीम पश्चिम विधानसभेची माझ्यासोबत आहे आणि बेसिक म्हणजे भूतरचना ते पेचपर्यंत प्रमुखापर्यंत सर्व रचना माझ्यासोबत आहे सर्व जे सर्व माझ्यासोबत यायला तयार आहे आणि त्यांच्यामुळेच मी हे सर्व निर्णय घ्यायला तयार झालो मुद्दा असा आहे की काल तुम्हाला अतुल सावे हरिभाऊ बागडे आणि रावसाहेब दानवे हे सगळे भाजपचे मोठे नेते दिवसभर समजावत होते तरीसुद्धा तुम्ही त्यांचं ऐकलं नाही हा राग भाजपबद्दल का निर्माण झाला आहे भाजपबद्दल राग निर्माण नाही झाला भाजपबद्दल माझं काही म्हणणं नव्हतं पण भाजपाचे जे स्थानिक नेते आहे त्या नेत्याबद्दल राग माझ्या मनात बी आहे कार्यकर्त्याच्या मनात पण आहे आणि पर्याने पदाधिकाऱ्याच्या मनामध्ये सुद्धा आहे नगरसेवकाच्या मनामध्ये सुद्धा आहे काल जेव्हा आम्ही बसलो बोलत होतो त्यावेळेस सगळ्यांनी आपापली भावना व्यक्त केली त्याच्यातून काही मार्ग त्यांच्याकडून निघत नसल्याचं मला दिसलं म्हणून आणि फक्त आता पुरता तात्पुरती आत आत समजूनच काढायची आणि नंतर मग जसे तसेच वागायचं ही पद्धत अनेक वर्षापासून बघितली अनेक वेळा ह्या अशा आमच्या आतल्यात चर्चा झाल्यात पण ही पहिली चर्चा अशी आहे आणि छत्रपती संभाजीनगर ही मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरमध्ये या घटना घडली तर राज्यभर तिची पडसाद पडतात मला असं वाटतं हे माझ्या रूपाने भारतीय जनता पार्टीला इथं जे काही पक्षाच्या नेत्याच्या चुकीमुळं याचे काही बर... आहे ते राज्यामध्ये भर सुरुवात ही हो इथून झाली आता राज्यभर होईल असे मला शंभर टक्के खात्री वाटते